नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। आज सकाळी 6:30 च्या सुमारास एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यानं शिर्डी हादरली आहे। याशिवाय याच कुटुंबातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहे। निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे। ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून या हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। आज सकाळी 6:30 च्या सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले। तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीची देखील कोयत्याने हत्या केली। पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर आणि ताऊ ठाकूर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या कुटुंबातील 1 6 वर्षाची मुलगी वाचली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।